ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि थेट जाऊयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत. आज आपण काँक्रीटची कामं मोठ्या प्रमाणावर घेतली आहेत, त्याची कामं आपल्याला आता दिसत आहेत दृश्य स्वरूपामध्ये. सुशोभीकरणाची जवळपास 500 वर आपण स्पॉट आयडेंटिफाय केले आहे, त्याची कामं सुरू आहेत. आणखी देखील मला वाटतं 800 ते 1000 जे आणखी जे अशी ठिकाणं आहेत स्पॉट आहेत ते देखील आयडेंटिफाय करून तिथे देखील आपण सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी करू. आणि मुंबईमध्ये आपण पाहतोय की रात्रीच्या वेळेस एक रोषणाई आपल्याला दिसते. मुंबई महापालिकेला आयुक्तांना सूचना दिल्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी ते करत आहेत. आपण त्याचबरोबर आरोग्याकडे देखील लक्ष दिलेलं आहे. मुंबईच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण किती चॅलेंज केले, 160 ठिकाणी आपण सुरू केलं, 160 ठिकाणी आणि 7 लाखापेक्षा जास्ती लोकांनी त्याचा फायदा घेतलाय. 250 ठिकाणी आपण अशा प्रकारचे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना देखील आपण करतोय. त्याचबरोबर मुंबईचं जे प्रदूषण आहे, प्रदूषणाच्या बाबतीमध्ये देखील बरीच चर्चा होती. मी आयुक्तांना देखील सांगितलं त्या बजेटमध्ये देखील प्रदूषणाचा विषय त्यांनी घेतलाय आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर ज्या ज्या शहरामध्ये पूर्वी केलेला आहे देशभरामध्ये ती सगळी टेक्नॉलॉजी आपल्या इथे आणून या पोल्युशनमध्ये देखील आपल्याला कसा दिलासा नागरिकांना देता येईल अशा प्रकारचे एक सर्वसमावेशक मुंबईसाठी जे प्रकल्प आहेत ते युद्ध पातळीवर आम्ही या ठिकाणी त्याची कामं सुरू आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे, ते देशातले विदेशातले जगभरातले लोक येतात, त्यामुळे त्या प्रकारची जी अपेक्षा त्यांची आहे सुविधांची ते देण्याचा प्रयत्न नक्की. ते आता आपण पाहतोय काम सुरू आहे. आता काँक्रीटचे रस्ते जे आहेत पूर्ण 2 वर्षामध्ये पूर्ण मुंबई खड्डेमुक्त होईल. आपण जे दुसरा फेज आहे तो देखील आपण करतोय, त्याचा देखील जी प्रक्रिया आहे ती देखील युद्ध पातळीवर होईल. म्हणजे पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये खड्ड्यांचं जे काँक्रिटायझेशन जे आहे ते पूर्ण होईल आणि सुशोभीकरणाचं आता काम सुरू आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात सुशोभीकरणाचं काम चालू आहे. काल आदित्य ठाकरेंनी आयुक्तांना पत्र लिहिले की फर्निचर घोटाळा मोठ्या प्रमाणात झालाय. ठीक आहे, ते त्यांचं काम त्यांना करू द्या, आपलं काम आपण करू. सुशोभीकरणाचं नागरिकांना जे पाहिजे ते आम्ही करू, नागरिकांना जे अपेक्षित आहे ते आम्ही करू. त्यामुळे तशा प्रकारच्या सूचना दिल्यात, कामही सुरू झालेली आहे. त्यामुळे लवकरच आपल्याला दृश्य स्वरूपात चौपाटीचा आनंद तुम्ही पण घ्या सगळ्यांनी. बाकी प्रश्न नेहमी विचारत राहू, आज चौपाटीवर काम करा. महाराष्ट्र दिनाच्या मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, कामगार दिनाच्या देखील मनापासून शुभेच्छा देतो. ब्युटिफिकेशन और यहाँ की साफ सफाई, यहाँ पर जो पब्लिक टॉयलेट्स की आवश्यकता, मुझे विधानसभा के हमारे अध्यक्ष राहुल नार्वेकर जी ने भी कहा था, यहाँ हजारों लाखों लोग आते हैं, उनको कोई असुविधा ना हो इसके लिए हमारी जिम्मेदारी है. और कॉरपोरेशन के कमिश्नर चहल उनको सूचित किया है, हमारे पर्यटन मंत्री जी ने भी यहाँ ब्यूटिफिकेशन के लिए निधि दिया हुआ है. ये पूरी तरह ये चौपाटी जितनी है ये पूरी तरह स्वच्छ होनी चाहिए और साफ सुथरी होनी चाहिए. तर मरीन ड्राइव पासून मुख्यमंत्र्यांचा ताफा हा गिरगाव चौपाटीच्या दिशेनं सगळी पाहणी करत या चौपाटी आणि त्यासोबत मरीन ड्राइव्ह इथे या फुटपाथवरती किंवा जिथे लोक चालायला येतात तिथे त्यांना सगळ्या सुविधा आहेत की नाहीत, कशा पद्धतीने आहेत, त्याची माहिती बीएमसी आयुक्त देत होते. यानंतर आता एक नजर टाकूया राज्यातल्या